तर देहू नगरपंचायतीच्या मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. सकाळी 9:30 पर्यंत 13% मतदान झाले. देहू नगरीमध्ये सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. देहूमध्ये 17 पैकी 13 प्रभागात निवडणूक होत असून सुमारे 48 उमेदवार रिंगणात आहेत. देहू नगरपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये मुख्य लढत पाहायला मिळते. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या या निवडणुकीच्या निमित्ताने काटेकी टक्कर असल्याचं पाहायला मिळतं. आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी. तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या देहू नगरपंचायतीची आजची ही पहिलीच निवडणूक आहे. आज मतदान जे आहे ते या देहू नगरीमध्ये पार पडत आहे. त्यासाठीची लगबग सध्या देहू नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. एकूण 17 वॉर्डांपैकी 13 वॉर्डाचं मतदान जे आहे ते आज प्रत्यक्षात होत आहे. आणि त्यामुळेच मतदारांप्रमाणेच उमेदवार जे आहे त्यांच्यामध्ये सुद्धा एक उत्सुकता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या मी मतदान केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी तयारी जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक मतदार जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहे. पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याची संपूर्ण काळजी जी आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. उमेदवार आता मतदान केंद्रावरती देखील आलेले आहेत आणि आता मतदानाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. छत्रपतींचा विचार म्हणजे